नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सिडकोतर्फे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर विविध गृहसंकुलातील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलातील 6 कार्यालय आणि त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल. 4,158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि उर्वरित 3,754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये तर अनुदानाची रक्कम 2.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या योजनांच्या माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज नोंदणीपासून ते सोडतीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडणार आहेत. पनवेल आधार विहान प्रकल्प यांच्या वतीने आणि युनायटेड वे इंडियाच्या सहयोगाने पंचायत समिती हॉलमध्ये HIV संक्रमित महिलांसाठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधार विहान प्रकल्प व्यवस्थापक सुनील पटेल यांनी विहान प्रकल्पाबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर पर्णा बारडोली यांनी HIV बाधित व्यक्तींचे औषधोपचार आणि पोषक आहाराविषयी चर्चा केली. नियमित ARTच्या गोळ्या आणि योग्य पोषक आहार घेतला तर संक्रमित व्यक्तीही सामान्य जीवन जगू शकतो असे सांगितले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय माने, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, धीरूबाई अंबानी, ART सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पर्णा बारडोलोई, समुपदेशक तारा इंगळे, विहान प्रकल्प संचालक विकास कोंपले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आणि पनवेल महापालिकेच्या वतीने आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्राशी जोडण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांना आधार कार्ड मतदार ओळखपत्राबरोबर कसे जोडावे याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्राचे एक भारतीय नागरिक म्हणून असणारे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यशाळेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रथमेश ठाकूर यांनी केले होते. यावेळी पनवेल महापालिकेचे अधिकारी DD निगम, पनवेलचे नायब तहसीलदार संभाजी शेलार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे पनवेल शहर सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. दरम्यान वाढदिवसाचे औचित्य साधून सायबर क्राईम माहिती कार्डचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असून या कार्डचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, बबन मुकादम, हरेश केणी, समीर ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी तनया ऋषिकेश म्हात्रे ही 2021-2022 राष्ट्रीय NMMS अर्थात नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिपसाठी पात्र ठरली आहे. भारत सरकारच्या मानव संशोधन विकास मंत्रालयाअंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने दरवर्षी इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या अल्प आर्थिक उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीला प्रतिमाह 1,000 रुपये शिष्यवृत्ती, पुढील सलग 4 वर्षे अशी एकूण 48,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार 8वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी तनया ऋषिकेश म्हात्रे या विद्यार्थिनीने 76% गुण प्राप्त करून तिची NMMS या शिष्यवृत्तीच्या लाभार्थी यादीत निवड झाली आहे. तनयाच्या यशाबद्दल रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य आणि कला महाविद्यालयातील IQAC अर्थशास्त्र विभाग
करिअर कट्टा आणि सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूक जागरूकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक गुरुदत्त असगावकर यांनी सेबी म्हणजे काय, सेबीची गुंतवणुकीत भूमिका, शेअर मार्केट, कॅपिटल मार्केट यासारख्या अनेक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले आणि योग्य गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित केले पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी व्ही एस इंदुलकर, डॉ एच के जगताप, डॉ ए आर चव्हाण, डॉ दत्ता हिंगमिरे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. उरण तालुक्यातील रानसईवाडीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आणि खोपटे गावातील विद्यार्थ्यांना आयडी कार्डचे वाटप सुधाकर केशव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. निकिता ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला असून या साहित्यांचे सुधाकर ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. निकिता तेजस ठाकूर या स्वतः मेकअपचा व्यवसाय करत असून वर्षभरात त्यांना मिळालेल्या आर्थिक लाभाचा सदुपयोग समाज उपयोगी कार्यक्रमासाठी लागावा या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबवून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमावेळी भारती ठाकूर, निकिता ठाकूर, शिक्षिका जान्हवी कडू, सुनीता म्हात्रे यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युटिफुल मॉलतर्फे पनवेलमध्ये नुकतेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ECG, सोनोग्राफी, एक्सरे, ब्लड ग्रुप यासह अनेक प्रकारे तपासणी करण्यात आली असून सुमारे 110 जणांची आरोग्य तपासणी या शिबिरात करण्यात आली. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी सुदृढ राहिले पाहिजे. आपले शरीर चांगले असले तर आपण कोणतीही कामे वेळेत करू शकतो या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्युटिफुल मॉलचे प्रमोद एन चौधरी यांनी डॉक्टर्स आणि मेडिसिटीच्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. उरण तालुक्यातील विंधळे कातकरीवाडी येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते विजेच्या मीटरचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतील कातकरी उत्थान अभियानाच्या सप्तसूत्री उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच निसर्गा डाकी, उपसरपंच यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी शासनाच्या विविध योजना समजावून सांगितल्या आणि गरजूंना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी बलभीम लाटे यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाण्यासाठी क्रॉसिंगची सुविधा नाही, त्यामुळे मुंबईकडे रिकामी चाललेली शिवशाही बस आणि कोकणाकडे चाललेली इर्टिगा कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 ठार झाले असून अन्य 3 जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामोठ येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलादपूर शहरात पूर्व आणि पश्चिमेकडील 2 सर्व्हिस रोड आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या 2 मार्गिका यावर येण्यासाठी सर्वच वाहन चालकांचा गोंधळ आणि तारांबळ उडत असल्याने अनेक अपघातांच्या घटना शहरातील प्रवेशद्वारावरच घडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने मुंबई मेट्रो 3 पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी आरे कॉलनीतील सारीपूत नगर येथे झाला. राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे, त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफलाईन ठरणारा मेट्रो 3 प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई मेट्रो 3 ही मुंबईची महत्त्वाची लाईफलाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली असून पहिला टप्पा डिसेंबर 2023 पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार अतुल भातखळकर, जपान सरकारचे डेप्युटी काउन्सिल जनरल तोशिहिरो कोनेको उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील तारागावातील युसुफ मेहर अली सेंटरने अनेक आदिवासी मुलींना शिक्षण देत आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे. पर्यावरण जपून आणि त्यातून पर्यावरणपूरक अशा नवीन वस्तूंची निर्मिती बनवण्याचे पर्याय शोधून आदिवासींना रोजगार मिळवून देण्यासाठी उपाययोजना करणे हे उद्दिष्ट बाळगून कार्य ही संस्था करत असून गेल्या 3 वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्या न बनवता टेराकोटा मातीच्या गणेश मूर्त्या बनवण्याचे कार्य युसुफ मेहर अली सेंटर केंद्रात सुरू आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत. या टेराकोटा गणेश मूर्त्या विकून त्यातून जमा होणाऱ्या रकमेतून कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाडीतील गरीब 100 मुलींच्या वसतिगृहातील शिक्षणाचा खर्च युसुफ मेहर अली केंद्रातर्फे दरवर्षी करण्यात येतो. त्यात त्यांना पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य इत्यादी देण्याचा सामाजिक उपक्रम केला जातो. तसेच त्यामुळे वसतिगृहात राहण्याची आणि जेवणाची मोफत सुविधा मिळणे शक्य होते. सिक्कीममधील लोकांसाठी वैद्यकीय सुविधा आणि उपचार तसेच नवी मुंबई शहरात अभ्यास आणि नोकरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या सुविधेसाठी सिडकोकडून खारघरमध्ये सिक्कीम राज्याला सुमारे 4,000 चौरस मीटरचा भूखंड देण्यात आला आहे. या भूखंडावर सिक्कीम राज्य सरकारकडून सिक्कीम सुस्वस्थ भवन उभारण्यात येणार आहे. या भवनाचे भूमिपूजन सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सिक्कीम सरकारने हस्तकला आणि परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा समावेश करून इमारत संकल्पना तयार केली आहे. पनवेल महापालिकेने प्रथमच पर्यावरणपूरक घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती अशा प्रकारे 2 गटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी 2 सप्टेंबरपर्यंत प्रभाग समितीमध्ये नाव नोंदणी करावी. या स्पर्धेमध्ये सार्वजनिक मंडळांसाठी पहिले बक्षीस 25,000, दुसरे बक्षीस 20,000 आणि तिसरे बक्षीस 15,000 असे आहे. तर घरगुती गणपतीसाठी पहिले बक्षीस 7,000, दुसरे बक्षीस 5,000 आणि तिसरे बक्षीस 3,000 असे आहे. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी 1 समिती नेमली आहे आणि या समितीमार्फत या देखाव्यांचे परीक्षण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आयुक्त गणेश देशमुख यांनी पर्यावरणपूरक सजावट करताना थर्माकॉल आणि प्लास्टिक पूर्णपणे टाळून नैसर्गिक तसेच विघटन होणारी सामग्री स्पर्धकांनी वापरावी, तसेच स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.